नारायण राणे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात जुंपली. नारायण राणेंनी फुकटच्या धमक्या देऊ नये. नारायण राणेंना मनोज जरांगे पाटील यांचं जोरदार प्रत्युत्तर. धुळ्यामध्ये भाजपच्या अधिवेशनाच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या आगमनापूर्वीच कार्यकर्त्यांचा राडा. कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांत जुंपल्यानं उडाला गोंधळ. मराठवाड्यातील अपयशानंतर फडणवीस ऍक्शन मोडवर. उद्या सागर निवासस्थानी बैठकीचं आयोजन. बैठकीनंतर सर्व आमदारांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम. हिंगोलीतील विधानसभेच्या तिन्ही जागांवर प्रज्ञा सातवांचा दावा. काँग्रेसकडून आगामी विधानसभेची जोरदार तयारी सुरू. शरद पवारांच्या पोटात होते ते आता ओठावर आले. शरद पवारांचे आमदार निवडून आणण्याच्या वक्तव्याचा संदर्भ देत प्रकाश आंबेडकर यांचा खळबळजनक आरोप. बच्चू कडू रवी राणांमध्ये आरोपांचा कलगीतुरा. डीपीडीसी बैठकीत फिनले मिलवरून झाला राडा. फडणवीस आणि देशमुखांमध्ये आरोपांचा सिलसिला. अनिल देशमुखांना भाजपचे नार्को टेस्टचं आव्हान. तर चांदीवाल आयोगाचा अहवाल दाबल्याचा देशमुखांचा आरोप. मोदी सरकार वक्फ बोर्डाच्या कायद्यात मोठ्या सुधारणा करण्याच्या तयारीत. त्या प्रस्तावाला केंद्र सरकारची परवानगी. शरद पवारांचा सदाभाऊ खोत यांना मोठा धक्का. रयत क्रांती संघटनेला खिंडार. रयत क्रांती संघटनेच्या प्रदेश अध्यक्षांचाच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश. लाडकी बहीण योजनेवरून भाऊ बहिणीत जुंपली. अजितदादांनी फेक नरेटिव्ह तयार केल्याचा सुप्रिया सुळेंचा आरोप. कुणबी मराठ्यांपासूनच सावध राहा ते खरे ओबीसी नाही. यवतमाळच्या सभेत प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान. तर विधानसभा निवडणुकीनंतर ओबीसी आरक्षणाला 100% धोका असल्याचा दावा. भारतकडून ग्रेट ब्रिटनचा 4-2 पराभव. भारतीय हॉकी संघ सेमीफायनलमध्ये. हॉकी संघ पदकापासून फक्त एक पाऊल दूर. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. 45,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. अकोल्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आंदोलन. रेल्वे पुलासमोर पाणी साचल्यानं केलं आंदोलन. नागपूरच्या रामनगरमधील पोस्टरची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा. पोस्टरवर देवेंद्र फडणवीस अनिल देशमुखांचा फोटो. इंदापूरच्या उजनी धरणातून 20,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. धरणाचे 16 दरवाजे 40 सेंटीमीटरनं उंचीनं उघडले. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पुण्यातील एकतानगर भागामध्ये पाणी भरण्यास सुरुवात. सिंहगड रोड येथील सोसायटीच्या पार्किंगमध्ये शिरलं पाणी. पंढरपूरच्या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे उजनी धरण 90% भरलं. पंढरपुरातील सर्व मंदिरांना पाण्याचा वेढा. बारामतीमधील सभेत कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीवरून अजित पवारांची मिश्किल. टोलेबाजी. हा आवाज लोकसभेला कुठं गेला होता. अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सवाल. मुंबई गोवा महामार्गावरून महायुतीमध्येच जुंपली. महामार्गाचं काम श्रीकांत शिंदे यांनी ताब्यात घ्यावं. शिवसेना उपजिल्हा प्रमुखांची मागणी. तर आमच्या नेत्यांविषयी बोलाल तर सोडणार नाही. भाजप पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेला इशारा. उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. रायगड पुणे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसानं पाणी पातळीमध्ये वाढ. उल्हास नदी इशारा पातळी गाठण्याची शक्यता. सिंधुदुर्गातील किंजवडे येथील साखर धोकादायक. ग्रामस्थांचा जीव धोक्यात घालून प्रवास. पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून दुर्लक्षच. जम्मू काश्मीरमधील दरबल जिल्ह्यामध्ये ढगफुटी. ढगफुटी झाल्यानंतर श्रीनगर लेह महामार्ग बंद. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.